हनी ट्रॅप ही अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये एखादा माणूस अडकला की त्यातून बाहेर पडणं हे कठीण होऊन बसतं. पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे सुद्धा हनी ट्रॅपचे शिकार झाले आणि गोत्यातही आले. फेसबुकवरून एका महिलेसोबत त्यांची मैत्री झाली आणि याचाच फायदा घेत त्या महिलेनं कुरुलकरांकडून भारतीय संरक्षण विभागाची माहिती काढून घेतली. सगळं नेमकं घडलं काय कुरुलकरांसोबत याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. हनी ट्रॅप मध्ये अडकले डीआरडीओचे संचालक, पाकिस्तानातल्या गुन्हेगारांना परदेशात भेटले. हनी ट्रॅप नंतर काय घडलं? डॉक्टर प्रदीप कुरुलकर, पुण्यातल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ, पुण्यातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे गिरवणाऱ्या कुरुलकरांनी आता मात्र देशाशी गद्दारी केल्याचा आरोप आहे. भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. ऑक्टोबर 2022 मध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी कुरुलकरांभोवती हनी ट्रॅपचं जाळं टाकलं. फेसबुकवरून एका महिलेने कुरुलकरांसोबत संपर्क साधला. आपलं नाव झारादास गुप्ता असून मूळची पश्चिम बंगालची असल्याचं तिने सांगितलं. कुरुलकरांसोबत जवळीक साधून तिने डीआरडीओच्या संशोधनाची माहिती काढून घेतली. भारतीय बनावटीच्या ब्राह्मोज आणि इतर क्षेपणास्त्रांचे डिझाईन तिने मागवलं. भारत संरक्षण क्षेत्रात कोणत्या देशांसोबत व्यवहार करतोय याचीही माहिती तिने जाणून घेतली. आपल्यासोबत रोमॅन्टिक गप्पा मारणारी महिला आपल्याला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील क्षेपणास्त्रांची डिझाईन्स का विचारते आहे याचा संशय खरं तर कुरुलकर यांना यायला हवा होता, परंतु आहारी गेल्याने त्यांना तो आला नाही. मात्र देशाची गुप्तचर यंत्रणा अर्थात IB यावरती लक्ष ठेवून होती, कारण त्या महिलेचा कुरुलकर यांच्याशी ज्या मोबाईल मार्फत संवाद सुरू होता तो मोबाईल नंबर जरी लंडन मधला असला तरी इंटरनेटचा IP ऍड्रेस मात्र पाकिस्तान मधला होता. मग IB ने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. DRDO च्या दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर PMO आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्याचा निर्णय झाला. भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानी हेरांना देणारे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर कोण आहेत ते पाहूया. 1987 मध्ये प्रदीप कुरुलकर DRDO मध्ये रुजू झाले. DRDO च्या अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासह त्यांनी महत्वाच्या प्रकल्पांवर काम केलंय. भारतीय सैन्य दलांना उपयुक्त साहित्य तयार करण्यात कुरुलकरांचा महत्वाचा वाटा होता. एकीकडे कुरुलकर अशा महत्वाच्या पदांवरती काम करायचे तर दुसरीकडे चर्चासत्र आणि व्याख्यानं यांच्या माध्यमातून त्यांचा विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी सातत्याने संवाद देखील सुरू असायचा. फेसबुक आणि YouTube वरती त्यांचे असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपण मागील 3 पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलो गेलो आहोत असंही ते सांगायचे. संघाच्या घोष विभागामध्ये आपण हार्मोनियम आणि सेक्साफोन वाजवण्याचं कामही केलंय असंही ते म्हणायचे. मात्र या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तर डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे संघाच्या किती जवळचे होते हे दाखवणारा व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केलाय. 1982 ते 1996 या 14 वर्षाच्या काळामध्ये मी पुण्याच्या घोषामध्ये सॅक्सोफोन वाजवत असे. अशी ही व्यक्तिमत्व मी बघितली आहे. मला ज्यांनी पहिल्यांदा शाखेत जे घेऊन गेले ते खरं बंगळुरून पुण्यात येऊन संघ घोष शिकणारे संपूर्ण संघाच्या इतिहासामध्ये संघाच्या घोषासाठी म्हणून प्रचारक म्हणून बाहेर पडलेले सुप्पू श्रीनिवासन म्हणून ग्रस्त होते. बर, देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे अशा अधिकाऱ्यांनी तरी अधिक काळजी घ्यायला हवी होती, पण नाद लागला आणि बाद झाला अशी अवस्था या अधिकाऱ्यांची झाली आहे, जे देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.